महाराष्ट्र मध्ये कोरोना या महामारीच्या उद्रेकामुळे संपूर्ण महाराष्ट्रात होरपळून निघाला आहे. यामध्ये प्रामुख्याने गोरगरिबांना खूप मोठी झळ सहन करावी लागत आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव संत नगरीमधील हॉटेल मालक अमोल चव्हाण यांनी गेल्या 40 ते 45 दिवसांपासून शेगाव मध्ये असलेल्या कोविड रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दररोज सकाळ संध्याकाळ 400 ते 500 उत्तम जेवणाचे डबे व मोफत वाटप करीत आहेत. त्यांच्या या उदात्त धोरणाने येथील कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक हॉटेल मालक अमोल चव्हाण यांची प्रति खूप मोठे समाधान व्यक्त करत आहेत. त्यांनी राबवलेला हा उपक्रम सर्व स्तरावर प्रशंसनीय ठरत आहे. गरजू दुःखी ताण अडचणीमध्ये अन्नदान करणे हे खरोखरच मानवतावादाची प्रतीक आहे हे अमोल चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. अन्नदान ही श्रेष्ठदान. नमस्कार, मी अमोल चव्हाण, हॉटेल आठवण. आम्ही गेल्या 3 वर्षात हॉटेल चालवत आहे आणि आता हे कोरोना ही जी महामारी आणली आपल्या भारतावर याची बिकट परिस्थिती पाहता आम्ही ग्राउंड लेवलवर पाहिलं की बाबा बाहेर गावून जे पेशंट येतात त्याचे नातेवाईक येतात. पण हॉटेल व्यवसाय असल्यामुळे आम्हाला कळतं आहे की किती रुपये खर्च करून रोज लोक त्याचा बाहेर जेवणाची तरी व्यवस्था होत नाही आहे. थोडा विचार करून आम्ही प्रयत्न केला किंवा आपल्या हॉटेलच्या माध्यमातून आपण एक अन्नदान शिष्टदान हा उपक्रम राबवला पाहिजे आणि ते योग्यरित्या सुरू आहे. आता गेल्या 45 दिवसापासून आपण अन्नदान करत आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही डे. सुरुवातीला 100-150 डब्यावर सुरुवात केली जाते. ते डबे 400 ते 500 रोज डेली सकाळी संध्याकाळी वाटत आहे घेत आहे. त्यात सर्व हॉस्पिटल आहेत, कोविड सेंटर आहेत, घरात लहान लेकरांचे हॉस्पिटल आहेत, जेणेकरून सर्वांपर्यंत आपले हे अन्नदान झालं पाहिजे. आम्ही हा प्रयत्न करत आहे. सेवा अशी चालू राहील आणि आणखी गरजू लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. एमसी न्यूज करीता रवींद्र शेगावकर, शेगाव.